पंजाब मधल्या जनतेला लवकरच मोफत वीज मिळणार आहे त्या संदर्भात निर्णयासाठी नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आलाय. पण मोफत वीज सगळ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे का, संपूर्ण वीज वापर मोफत असणार आहे का, याची माहिती तुम्हाला मिळणारच आहे. पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. पंजाब विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षानं त्यांच्या जाहीरनाम्यात राज्यातल्या जनतेला मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासन पूर्तीसाठी भगवंत मान प्रयत्न करतात, त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या प्रीपेड मीटर्सलाही विरोध केला. आधीच पंजाबची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत आहे, या पार्श्वभूमीवर मोफत वीज पुरवठ्यामुळे राज्याला आणखीन किती खर्च करावा लागेल यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थ खात्यासह ऊर्जा विभागाचे उच्च अधिकारी या बैठकीला हजर होते. या बैठकीत जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, ऊर्जा सचिव दिलीप कुमार, पंजाब राज्य वीज महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलदेव सिंग शरण यावेळी या बैठकीला उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासोबतची बैठक सुफळ ठरल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली आहे. लवकरच आपण पंजाबसाठी एक चांगली घोषणा करणार असल्याचंही मान म्हणाले आहेत. दरम्यान राज्यात वीज पुरवठ्याची मोठी समस्या आहे. पंजाबमधली वीज गळतीचं वीज चोरीचं प्रमाणही लक्षणीय राहिलंय. वीज गळतीमुळे राज्याच्या उत्पन्नाला मोठा फटका बसतोय. अशा वेळी केंद्र सरकारकडून वीज गळती रोखण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारशींना विरोध करत राज्य सरकारनं मोफत वीज देण्याचं आश्वासन पाळण्याचा चंगही बांधला आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा अॅग्रोवन डिजिटलला.